नमस्कार, आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंतर एक थोड्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की मुलांना लहानपणापासून चोरीची किंवा एखादी चोरी म्हणण्यापेक्षा एखादी वस्तू जी आहे शाळेत गेल्यानंतर ती किंवा कुठे मित्रांमध्ये गेल्यानंतर घरी घेऊन येण्याची ती सवय लागते जी लहानपणापासून लागते. परंतु जसं जसं वयोमान वाढत जातं तसं कुठेतरी या गोष्टी वाढत जातात आणि मग भविष्यामध्ये चोरीची सवय मुलांना लागू शकते. त्यामुळे कसं रोखलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत अमरेंद्र चितळे सर. डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आपल्यासोबत उपस्थित असतील आणि सेंट अँथोनी शाळेच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ करतो आहे. सो वळूयात आजच्या या चर्चेकडे. कमी मुलं असतील किंवा जास्त आता आपण रेट एवढा नाही सांगू शकत, पण सवय असते बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलांना या सगळ्या गोष्टी करायची, तर कसं डील केलं पाहिजे, पालकांचा रोल कसा असावा यामध्ये? माझ्या मते चोरी हा शब्द जरा मोठा आहे, पण ढापणे, ओके, माझ्या मते सगळ्या लोकांनी आजपर्यंत काही ना काहीतरी ढापलेलं आहे, ओके, अगदी लहानपणापासून, ठीक आहे. तर आणि ती अशी एक टेंडन्सी असते, आपल्या ब्रेनची एक टेंडन्सी असते की जे माझ्याकडे नाही आहे ते माझ्याकडे असायला पाहिजे. आता जेव्हा लहान असतात मुलं तेव्हा त्यांना तेवढं तरी ब्रेन डेव्हलप झालेलं किंवा मग तो एक एक्सपिरियन्स डेव्हलप झालेला नसतो की हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे, ढापणं हे चुकीचं आहे, हे सांगितलेलं असतं. मॉरल सायन्स नावाचा विषय असतो पण तरीसुद्धा त्यांना माहीत नसतं, म्हणजे ते कॉम्प्रिहेंड झालेलं नसतं. तर ते सुरुवात होते छोट्या छोट्या गोष्टींनी की माझ्याकडे हे इरेझर आहे, त्याच्याकडे बघ किती चांगलं आहे इरेझर, ओके, मी त्याचं ढापतो आणि घरी घेऊन येतो, ओके. ते तिथपासून सुरू होतं आणि मग ते असं वाढत वाढत जातं. पर इकडे मग आणि आता खरी गोष्ट म्हणजे की माझा मुलगा आता 5वीत आहे, ओके, त्याच्या क्लासमध्ये अजूनही होत आहे असलं काहीतरी, कोणाकोणाचे पेन्सिल पेन हे असे रोज काही ना काहीतरी चोरी होते, म्हणून मी त्याला जे चांगलं पेन जे आणून दिलं त्या घेऊन देत नाही म्हणजे स्कूलमध्ये. तर असं जेव्हा होतं, पहिली गोष्ट म्हणजे की सगळ्या पालकांनी थोडंसं कॉन्शियस असणं गरजेचं आहे की मग आता पेन्सिल बॉक्स उघडली त्याच्यामध्ये हे रबर आहे पण हे रबर ह्याचं नाही आहे, हे रबर कुठनं आलं, इथपासनं सुरुवात, मग त्याला क्वेश्चनिंग. बरं, क्वेश्चनिंग म्हणजे ग्रिलिंग नाही, क्वेश्चनिंग म्हणजे की अरे हे तर तुझं नाही आहे, मग कुठनं आलं, चुकून आलं का तुझ्याकडे, तर चुकून आलं असेल तर देऊन टाक परत, पण तू समजा घेतलं असेल तर हे चुकीचं आहे बरं का, कारण बरं तुला हवं आहे का असं, म्हणजे रबर आपण किंवा हवं आहे का असं पेन आपण आणूयात ना. बरं, मग इथून पुढचा प्रश्न सुरुवात होतो की आता सगळंच जे काय ते म्हणतायत ते आपण आणायचं का, तर तसं पण नाही आहे. मग कधीकधी आपण त्यांना सांगू शकतो की ठीक आहे पुढच्या महिन्यात घेऊयात, ओके, कारण हा या महिन्यामध्ये जरा आपल्याकडे पैसे कमी आहेत, पैसे असतील तुमच्याकडे पण असं म्हणजे की मग तो एक असा एक इमोशनल कनेक्ट होतो की अरे आपल्याकडे थोडेसे पैसे आत्ता कमी आहेत पण आपण पुढच्या महिन्यात घेऊयात, असं तुम्ही ते लांब अगदी ठाम नाही पण नाही म्हणायचं आणि हो पण नाही म्हणायचं, नाहीतर ती टेंडन्सी कुठे जाते की हां म्हणजे मी पुढच्या वेळेस नाही पुढच्या वेळेस मी परत एकदा चोरी करीन त्यांना ते कळेल आणि मग ते आणतील माझ्यासाठी, ही टेंडन्सी सुद्धा डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. तर मग इन दॅट केस ते थोडंसं पुढच्या किंवा मग अशा कंडिशन्स तुम्ही सेट करू शकता की या आठवड्यात समजा तू दररोज समजा क्लासवर्क नीट कम्प्लीट केलंस आणि होमवर्क नीट कम्प्लीट केलंस तर मग आपण लेट से आईस्क्रीम खायला जाऊयात, किंवा म्हणजे अशा छोट्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये असे कधी कंडिशन्स लावायच्या नाहीत, पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हणजे अशा कंडिशन्स लावू शकता, ओके. तर म्हणजे की पुढे गेल्यानंतर अगदी ज्याला आपण म्हणतो की क्रिमिनल माइंड होतात, ते क्रिमिनल माइंड कुठे थांबवायचा, तो ह्या स्टेजला थांबवायचा की नाहीतर मग तो तिकडे थांबवला नाही तर मग पुढे जाऊन ते पुस्तकच चोरी करतील, ते मग कोणाची तरी पूर्ण कंपासच चोरी करतील, असं ते व्हायला लागतं. आणि मग त्यांना त्याच्यामध्ये बरं चोरी करण्यामागे सुद्धा म्हणजे आता सगळ्यांना हे कदाचित कळेल का नाही मला माहीत नाही, पण चोरी करण्यामागे एक काय म्हणतात त्याला एक हॅपीनेस असतो, एक खुशी मिळते त्यांना की अरे मी असं केलं, प्राऊड फिलिंग असतं. ते प्राऊड फिलिंग जेव्हा येतं तेव्हा त्याची सवय होते,
आणि ते सवय ती सवय नाही व्हायला पाहिजे, म्हणून इकडेच ते कट करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी मेन गोष्ट अशी आहे की पेरेंट्सनी प्रॉपरली लक्ष देणं फार इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात. बऱ्याचदा होतं का की जी लहान मुलं असतात त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी होत असतात, इवन समाजात बऱ्याच गोष्टी घडत असतात. मुलांना पुढे जाऊन खूप मोठ्या मोठ्या गोष्टी काही चोरी करण्याची सवय लागते आणि मग त्यांना बाल सुधार गृहात पाठवलं जातं. बऱ्याचदा आई वडिलांवरती गुन्हे दाखल केले जातात. परंतु हे सगळं कंट्रोल करणं लहानपणापासूनच गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच जर असं निदर्शनास येतं आहे तर तेव्हाच त्यांना थांबवणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या विषयावर खरं तर आपण चर्चा केली. यापुढेही असेच काही व्हिडिओ घेऊन येत राहू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठुमके आपल्याबद्दल आपण